नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट, अभिनेत्री केतकी चितळी पोलिसांच्या ताब्यात. धर्मवीरांचा सिनेमा रिलीज, आनंद दिघे उद्यान मात्र 18 वर्ष टाळेबंदीत. आणि भंगार बसमधून मिळाले 6 कोटी, परिवहन घेणार 25 CNG बसेस. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर प्रसारित करणं अभिनेत्री केतकी चितळेला भोवलंय. कारण आता या प्रकरणी केतकीला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं तिला अटक केली आहे. त्यानंतर आज ठाणे कोर्टानं पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकी चितळेनं केलेल्या पोस्टवरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंपासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अशा प्रकारच्या आक्षेपार्ह भाषेच्या वापराला विरोध केला आहे. न्यायालयामध्ये केतकीनं तिची बाजू मांडण्यासाठी वकील न घेता स्वतःच युक्तिवाद केला. केतकीला सकाळीच सुटीच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. तर या आक्षेपार्ह पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी केतकी चितळी विरोधात पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. यावरून तिच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. काल नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना केतकीच्या अंगावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंडी आणि शाईफेक देखील केली होती. केतकी मिलिंद चितळेला अरेस्ट केल्यानंतर आज कोर्टात हजर केलं होतं. तर मान्य कोर्टाने 18 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे. आता त्या PCR दरम्यान आम्हाला तिने जी पोस्ट केलेली होती ते पोस्ट कुठून आली, कुठून प्राप्त झाली, कोणत्या डिव्हाइसमधून तिने पोस्ट केलेली आहे अशा सर्व गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन करणे आहे. आणि ते त्याचं CDR IPDR काढून ते इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल. हां बरोबर आहे. तिनं मान्य कोर्टामध्ये सदर ती पोस्ट तिनेच लोड केल्याचं सांगितलेलं आहे मान्य कोर्टाला. हो बरोबर. तिनं जे पोस्ट केलेली आहे त्यासाठी वापरलेले जे डिव्हाइस आहेत ते डिव्हाइस आम्ही जप्त करणार आहोत. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा जीवनपट असलेला धर्मवीर हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. मात्र त्यांनीच लहान मुलांसाठी वाचवलेलं आणि ठाणे महापालिकेच्या नावानं विकसित केलेलं उद्यान मात्र गेल्या 18 वर्षांपासून टाळेबंदीमध्ये असल्याचं उघडकीस आलं आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावानं विकसित केलेलं हे उद्यान लहान मुलांसाठी खुलं करावं या मागणीसाठी मनसेचे संतोष निकम यांनी सुमारे 45 वेळा ठाणे महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्याकडे पालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निकम यांनी केला आहे. वर्तकनगर येथील इमारत क्रमांक 54-55 दरम्यान उद्यानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर काही गावगुंडांनी अतिक्रमण केलं होतं. ही बाब आनंद दिघे यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हा भूखंड वाचवून त्या ठिकाणी मुलांसाठी उद्यान विकसित करण्याचे आदेश दिले होते. आनंद दिघे यांच्या निधनानंतर 2014 या भूखंडावर 1 कोटी रुपये खर्च करून उद्यान विकसित करण्यात आलं. या मैदानाला धर्मवीर आनंद दिघे असं नामकरण करण्यात यावं अशी मागणी मनसेचे संतोष निकम यांनी लावून धरली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे 19 जुलै 2018 या उद्यानाला आनंद दिघे यांचं नाव देण्याचा ठराव पारित करण्यात आला. मात्र या उद्यानाचं लोकार्पणच करण्यात आलेलं नाही. या उद्यानाचं लोकार्पण करावं या मागणीची सुमारे 45 स्मरणपत्र संतोष निकम यांनी पालिका प्रशासनाला दिली आहेत. तरीही शिवसेनेची सत्ता असलेल्या पालिकेनं या उद्यानाचं लोकार्पण केलेलं नाही. परिणामी कोट्यवधी रुपये खर्च करूनही हे उद्यान अडगळीत पडलंय. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगानं अंतिम प्रभाग रचना जाहीर केली असून त्यात मुंब्र्यातील एक प्रभाग कमी करून दिवा भागात प्रभागांची संख्या वाढवण्यात आली आहे. दिव्यात प्रभाग संख्येत वाढ व्हावी यासाठी शिवसेना तर मुंब्र्यात प्रभाग संख्येत वाढ व्हावी यासाठी राष्ट्रवादी आग्रही होते.
असं असतानाच अंतिम रचनेमध्ये दिव्यात नगरसेवकांची संख्या 7 ऐवजी 9 तर मुंबऱ्यात नगरसेवकांची संख्या 27 वरून 25 करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेत सद्यस्थितीत नगरसेवकांची संख्या 131 आहे. आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या संख्येत 11 वाढ करण्यात आली आहे. ही निवडणूक 3 सदस्य पद्धतीनं होणार असल्यानं प्रभागांची संख्या 47 इतकी आहे. यातील एक प्रभाग 4 सदस्यांचा असणार आहे तर उर्वरित प्रभाग 3 सदस्यांचा असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनानं प्रारूप प्रभाग रचना तयार केली होती. त्यात दिव्यातील नगरसेवक संख्या कमी करून मुंबऱ्यात नगरसेवकांची संख्या वाढवण्यात आली होती. दिव्यात यापूर्वी 8 नगरसेवक होते. प्रारूप रचनेत नगरसेवक संख्या 7 झाली होती. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपांची लढाई रंगली होती. या प्रभाग रचनेविरोधात शिवसेनेनं हरकती नोंदवल्या होत्या. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत पालिका निवडणूक विभागाला प्राप्त 1964 हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यात 4 सदस्यांचा प्रभाग असलेला साबेदिवा या प्रभागातून सर्वाधिक म्हणजे 335 हरकती प्राप्त झाल्या होत्या. या सर्व हरकतींवर पालिकेनं सुनावणी घेऊन प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. ही रचना राज्य निवडणूक आयोगानं अंतिम केली असून त्यात केवळ दिवा आणि मुंब्रा आहे. उर्वरित प्रभागात थोडेफार बदल करण्यात आल्याची माहिती पालिकेनं दिली. भंगारमधील बसेस विकून ठाणे परिवहन सेवा मालामाल झाली आहे. 153 बसेसच्या विक्रीतून सुमारे 6 कोटींची कमाई झाली असून यातून परिवहनच्या ताफ्यात 25 नव्या कोऱ्या बसेस येणार आहेत. ठाणे परिवहन सेवेतील कळवा आणि बागळे आगार येथील 153 बस निकामी झाल्या होत्या. त्यांची अनेकदा दुरुस्ती करण्यात आली परंतु त्या उपयोगात येत नव्हत्या. सुमारे 8 ते 10 वर्षांपासून या बसेस भंगारमध्ये पडल्या होत्या. परिवहन प्रशासनाकडून केंद्र सरकारच्या माध्यमातून भंगार बस विक्री प्रकरणाची प्रक्रिया राबवण्यात आली होती. परिवहन प्रशासनानं एका बसकरता 1,83,000 रुपये एवढी किंमत लावली होती. परंतु युनिव्हर्सल स्क्रॅप कंपनीनं एका बसकरता 3,80,000 रुपये एवढी बोली लावून या कंपनीनं तब्बल 5,81,00,000 153 बस खरेदी केल्या. या व्यवहारातून परिवहन सेवेला प्रत्येक बसमागे सुमारे 2,00,000 रुपये जास्त मिळालेत. दरम्यान परिवहन सदस्य प्रकाश पाटील यांनी या व्यवहाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ठेकेदारांना मुदत संपली तरी पैसे भरलेले नाहीत तरी 30 दिवसांची मुदत का दिली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. भंगार बसमधून मिळालेल्या पैशातून परिवहन सेवा 25 CNG बस खरेदी करणार आहे. मागील वेळेला 500 टन भंगार विकून परिवहन सेवेला 25 कोटींचं उत्पन्न मिळालं होतं. आता बसच्या माध्यमातून 5,81,00,000 मिळाल्याचं परिवहन महाव्यवस्थापक बेहरे यांनी सांगितलं. पाटील यांचे आरोप महाव्यवस्थापक बेहरे यांनी फेटाळून लावले असून अर्धवट माहितीवर हे आरोप केल्याचं त्यांनी सांगितलं. लग्न किंवा कोणताही सोहळा म्हटल्यावर सुरक्षित वाहन म्हणून महामंडळाच्या एसटीलाच प्रथम पसंती असायची, मात्र आता ती जागा खासगी प्रवासी वाहतूकदारांनी घेतली आहे. एसटीची भाडेवाढ, खासगी प्रवासात लांबचा आणि गारेगार प्रवास उपलब्ध होत असल्यानं खासगी वाहनांकडे प्रवाशांचा ओढा वाढलाय. प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या प्रासंगिक कराराकडे पाठ फिरवल्यानं हमखास आणि हक्काच्या उत्पन्नाच्या एसटीचा स्रोत आटलाय. गेल्या 4 महिन्यांपासून चाललेल्या एसटीच्या बेमुदत संपामुळे लालपरीचा प्रवासी संपर्क तुटल्याचा फटका महामंडळाच्या उत्पन्नाला बसलाय. लग्नाच्या सीझनला शहरासह ग्रामीण भागातही एसटी बसचे सेवेत होती हे चित्र गेल्या काही वर्षात बदललंय. एसटी बसला या प्रासंगिक करारातल्या लग्नाच्या बुकिंगमधून चांगलं उत्पन्न मिळत होतं. दरवर्षी एप्रिल ते जून या 3 महिन्यात लग्नाच्या सीझनमध्ये दरवर्षी 1,00,000 ते 7,00,000 बसेस लग्नाच्या बुकिंगवर जायच्या. आता मात्र करोना, लॉकडाऊन आणि त्यानंतर झालेला प्रदीर्घ संपामुळे गेल्या 2-4 वर्षात हे प्रमाण नगण्य झाले. आता केवळ 2 ते 3 बस प्रासंगिक करार म्हणून जात असल्याचं वास्तव आहे. करोनापूर्व काळात एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी लग्न, यात्रा, धार्मिक आणि शैक्षणिक सहलींसाठी प्रासंगिक करारावर एसटी बस देण्यावर भर होता. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळ विभागीय पातळीवर अधिकारी आणि पर्यवेक्षकांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तसंच प्रत्येक आगाराला प्रासंगिक कराराचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे,
तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा, शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट, अभिनेत्री केतकी चितळी पोलिसांच्या ताब्यात, धर्मवीरांचा सिनेमा रिलीज, आनंद दिघे उद्यान मात्र 18 वर्ष टाळेबंदीत, आणि भंगार बसमधून मिळाले 6 कोटी, परिवहन घेणार 25 CNG बसेस. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम, आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.